नमस्कार, मी मनाशी पाठक, बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बघूया जिल्ह्या जिल्ह्यातल्या महत्वपूर्ण बातम्या. 36 जिल्हे, 72 बातम्या. शिवाजीराव आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश. पक्षप्रवेशानंतर आढळरावांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता. शिरूर मधून आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हेंचा सामना होणार. विजय शिवतारेंना शिस्तपालन समितीची नोटीस. विजय शिवतारेंवर कारवाई होण्याची शक्यता. पक्षविरोधी भूमिका मांडल्यानं शिवतारेंवर कारवाईची शक्यता. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल. चंद्रपूरचे माजी खासदार हंसराज अहिरही पूर्ण वेळ सुधीर मुनगंटीवारांच्या सोबत. नागपुरात काँग्रेसकडून विकास ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विकास ठाकरेंनी अर्ज भरल्यानंतर शहरात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचीही उपस्थिती. रामटेकमध्ये वंचितच्या शंकर चहांदेंनी उमेदवारी अर्ज भरला. मवियासोबत चर्चा सुरू असतानाच रामटेकमधून वंचितकडून अर्ज दाखल. रामटेक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट बंडखोरी करण्याच्या तयारीत. ठाकरे गटाचे विदर्भ संघटक सुरेश साखरे उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार. मवियात रामटेक काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानं ठाकरे गट नाराज. खासदार उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा निवडणुकीची पोवई नाक्यावरील रजत तांद्री येथे वॉर रूम उभारली. प्रत्यक्षात महायुतीचा अधिकृत उमेदवार ठरलेला नसताना निवडणुकीची मात्र जोरदार तयारी. साताऱ्यात उदयनराजेंच्या स्वागत सोहळ्याचे पोस्टर व्हायरल. भाजपचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले असा पोस्टरवरचा उल्लेख. सातारा लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा. 2019 मला महायुतीकडून उमेदवारी मिळाली होती, नरेंद्र पाटील यांचं वक्तव्य. तर पाटील यांची भाजपकडे उमेदवारी करता मागणी. सोलापूरच्या माढा तालुक्यातील सरपंच शोभा पवार अपात्र. शासकीय जागेतील अतिक्रमण प्रकरण भोवलं. सोलापूर जिल्हा अधिकाऱ्यांनी ठरवलं अपात्र. अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. 1 वर्षापेक्षा कमी कार्यकाळ शिल्लक असल्यानं हायकोर्टाचा निर्णय. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल होती याचिका. महाविकास आघाडीचा पाठिंबा घेण्यास तयार, पण महाविकास आघाडीत येणार नाही, राजू शेट्टी यांचं विधान. तर आम्ही 2015 पासून भाजपच्या विरोधात, आमची भूमिका ठाम, राजू शेट्टी यांच्याकडून स्पष्ट. सुनेत्रा पवारांची फेसबुक पोस्ट व्हायरल. पोस्टमधून सुनेत्रा पवारांनी शरद पवार गटाला डिवचलं. अमरावतीत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडेंनी फोडला प्रचाराचा नारळ. अमरावतीच्या अंबादेवी एकविरा देवीच्या आरतीनं सुरुवात. अमरावतीत मतदार प्रचंड बहुमतानं विजयी करण्याचा व्यक्त केला विश्वास. गडचिरोलीतील काँग्रेसचे माजी आमदार नामदेवराव उसेंडींचा पक्षातून राजीनामा. लोकसभेची उमेदवारी मिळाली नसल्यानं नामदेवराव उसेंडी नाराज. तर भाजप आमदार बंटी भांगडिया नामदेवराव उसेंडींच्या भेटीला. लातूर लोकसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या भेटीवर उमेदवारांचा भर. काँग्रेस आणि भाजप उमेदवारांकडून पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी. बीडमध्ये ज्योती मेटे यांनी शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीवरून बैठकीत चर्चा. मेटे यांनी बीडमधून लोकसभा लढवावी कार्यकर्त्यांचा आग्रह. छत्रपती संभाजीनगरमधून मनोज जरांगेंच्या राजकीय भूमिकेला संभाजी ब्रिगेडचा विरोध. जरांगेंनी उमेदवार उभे केल्यास महाविकास आघाडीचं नुकसान आणि भाजपचा फायदा, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांचा आरोप. धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे अद्यापही उमेदवार घोषित नाही. धुळ्यात काँग्रेसला विजयाची प्रतीक्षा. सलग 3 पंचवार्षिक निवडणुकीपासून भाजपचा धुळे मतदारसंघावर कब्जा. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची मुस्लिम समाज बांधवांनी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत चिखलीकरांना दिला पाठिंबा. कोल्हापुरात शाहू महाराजांकडून प्रचाराला सुरुवात. शाहू महाराजांचा नागरिकांशी संवाद आणि भेटीगाठींचा दौरा सुरू. काँग्रेसचे माजी आमदार बबनराव चौधरींनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट. आंबेडकर भूमिका स्पष्ट करण्याआधी काँग्रेसचे पदाधिकारी आंबेडकरांच्या भेटीला. वामन मेश्राम यांनी घेतली प्रकाश चेंडेंची भेट. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा. बुलढाण्यातली जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांचे राजीनामे. राजीनाम्यानंतर थेट नागपूर गाठत नाना पटोलेंकडे मांडलं गारहाणं. जळगावच्या बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेच्या कामादरम्यान कोसळलेल्या स्लॅबची चौकशी करून कारवाईची मागणी. ठेकेदारावर कारवाई करण्याची बहुजन मुक्ती पार्टीची मागणी. तर बेमुदत आमरण उपोषण करण्याचाही इशारा.
अहमदनगरमध्ये अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, संगमनेरच्या सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांची मागणी. परभणीत लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून अद्यापही उमेदवार निश्चित नाही, मात्र खासदार संजय जाधवांकडून भेटीगाठी सुरू, उमेदवार कधी जाहीर होणार याकडे जिल्हावासियांचं लक्ष. सोलापुरातील बेरोजगार युवकांचं भाजप आणि काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांना पत्र, प्रणिती शिंदे आणि राम सातपुतेंच्या लेटर वॉर नंतर दोघांनाही सवाल, सोलापूर शहरातल्या वेगवेगळ्या समस्या मांडत विचारला जाब. अहमदनगरमध्ये शरद पवार गट आणि भाजपमध्ये ट्विटर वॉर, साळकाईतील जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणावरून दोन्ही गटात जुंपली, पवार गटाच्या ट्विट नंतर भाजपचंही प्रत्युत्तर. जळगावच्या 40 गावात लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडनं तयारी सुरू, प्रांत अधिकारी प्रमोद हिले यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा. नवनीत राणांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल 1 एप्रिल नंतर, होळीच्या सुट्टीमुळे सुप्रीम कोर्टाचं कामकाज 1 एप्रिल नंतर होणार, निकालाचं वाचन ओपन कोर्टात होणार. जळगावात रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, गिरीश महाजनांसमोरच रक्षा खडसे संतापल्या, व्हिडिओ व्हायरल, जळगाव मधल्या भाजपच्या अंतर्गत बैठकीतला प्रकार असल्याची माहिती. महादेव जानकर परभणीतून रासप चिन्हावर निवडणूक लढवणार, जानकर बारामतीतून लढणार या केवळ चर्चा, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांचं विधान. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी नागपुरात सेल्फी पॉइंट, मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टर्स. युवक युवतींकडे पुणे जिल्ह्यातील 21 मतदान केंद्रांचा कारभार दिला जाणार, पुणे बारामती शिरूर या 3 मतदारसंघात प्रत्येकी 6 तर मावळ मतदारसंघात 3 युवक प्रस्थापित मतदान केंद्र असणार. मतदानाबाबत आस्था वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचे वेगवेगळे उपक्रम, विद्यार्थी घरोघरी जाऊन पालक सभेत पालकांना आवाहन करणार, युवक युवतींकडे पुणे जिल्ह्यातल्या 21 मतदान केंद्रांचा कारभार दिला जाणार. बीडमध्ये ठिकठिकाणी चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाची कारवाई. अहमदनगरच्या मढी गावातील विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृती, शिवतेज विद्यालयाचा उपक्रम, रांगोळीच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन. बुलढाण्यात संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बीज उत्सवानिमित्त श्रीमद संगीत भागवत आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन, मागील 25 ते 30 वर्षांपासून खामगाव तालुक्यातील काळेगाव येथे उत्सव सुरू. रत्नागिरीच्या खेडमधील जामगे गावी रामदास कदमांच्या परिवाराचं एकत्र देवी दर्शन, रामदास कदमांच्या मुलांनी नाचवली देवांची पालखी. कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या सप्टेंबर पर्यंत ठेवण्याचा कोकण रेल्वेचा निर्णय, नागपूर मडगाव जंक्शन विशेष गाड्यांच्या सेवेचा 9 जून पर्यंत विस्तार करण्याचा विचार. रत्नागिरीच्या राजापूरमधील उन्हाळे गावातल्या कुंडात गंगेचं आगमन, सध्या गावातल्या 14 कुंडांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी, यंदा कोकणातील पर्यटकांसाठी मोठी पर्वणी. धाराशिवमधील दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांचा शहरात रुटमार्च, नागरिकांना शांततेचं आवाहन, 125 पेक्षा अधिक अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल, 3 जणांना अटक. परभणीत रहदारीच्या रस्त्यावर विद्युत रोहित्र उघड्यावर, नागरिक संतप्त, महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. राज्यात पाण्याची भीषण परिस्थिती, धरण साठ्यात फक्त 40% पाणीसाठा शिल्लक, तब्बल 900 टँकरने पाणी पुरवठा, मराठवाड्यात टँकर 600 पार तर विदर्भातील 399 गावात पाणी टंचाई. धुळ्यात तापमानाचा पारा 39 अंशांवर, प्रचंड तापमानामुळे रस्ते निर्मनुष्य, आठवडाभरात तापमानात सातत्यानं वाढ, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. परभणीतही उष्णतेचा पारा वाढला, वाढत्या तापमानामुळे शीतपेयांच्या विक्रीत मोठी वाढ, असंख्य व्यावसायिकांना दिलासा. जळगावात पीक विम्याची रक्कम मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी, गेल्या 8 महिन्यांपासून केळी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं पीक विम्यासाठी आंदोलन सुरू. नाशिकच्या सटाण्यातील 24 गावे वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा, पाणी पुरवठ्यासाठी पंचायत समिती प्रशासनाकडून 24 खाजगी विहिरी अधिग्रहित. भंडारा जिल्ह्यातील पवनी परिसरात अवकाळी पावसाचा कहर, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं घरावरील पत्र्यांचंही नुकसान. परभणीमध्ये ज्वारी काढणीला सुरुवात, पारंपरिक पद्धतीनं गाणं गात ज्वारीची काढणी, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ज्वारीची लागवड.
नांदेडमध्ये वाढत्या उन्हामुळे काकडी पिकाच्या लागवडीकडे कल. काकडी पिकातून शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य. नाशिकमध्ये उन्हाळ्याची चाहूल लागल्यानं मातीच्या माठांना मागणी. काळ्या लाल रंगाचे आकर्षक माठ बाजारपेठेत दाखल. पाणी चोरी प्रदूषणाबाबत जलसंपदा विभागाची पुणे महापालिकेला नोटीस. कालव्यांमध्ये पंप मोटर पाईप टाकलेल्यांवर कारवाईची मागणी. वाशिमच्या रिसोड तालुक्यात असोला नेतनसा येथे आग लागल्याच्या घटना. घरातील साहित्यासह शेती उपयोगी साहित्यही जळून खाक. नुकसान झालेल्या कुटुंबांना शासकीय आर्थिक मदत देण्याची मागणी. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील देवळी गावाजवळ भीषण अपघात. एसटी बस आणि तवेरा गाडीमध्ये भीषण अपघात. अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीररित्या जखमी.